संपत पण आलेला आहे, थोडासा गॅप अप दिलेला आहे ओपनिंगचा. यस, खूप चांगल्या अशा पद्धतीने गॅप अपमध्ये ओपनिंग देण्याचा प्रयत्न केलेला आहे. डाऊन ट्रेंडमध्ये, अप ट्रेंडमध्ये, डाऊन ट्रेंडमध्ये परत एकदा आपल्या ट्रेंडच्या आत, ट्रेंड लाईनच्या आत यायचा प्रयत्न केला मार्केटनी. ओके, खूप चांगल्या अशा पद्धतीने गॅप अप मध्ये बघायला मिळत आहेत. 80 पॉईंटचा गॅप अप निफ्टी, 5 निफ्टीमध्ये 100, जवळपास 100 पॉईंटचा गॅप अप. बँक निफ्टी वगैरे बघितलं तर दिसून येतील सस्टेन करताना. थोडंसं खालच्या साईडला ओढतो हा ग्राफ. यस, डाऊन ट्रेंडमध्येच आहे छोट्याशा अशा. त्यातल्या त्यात आजचा जो गॅप अप झाला तो परत एकदा आपल्या लेवलच्या आतमध्ये झालेला आहे. तो आपल्याला फक्त एवढंच बघायचं आहे, लेवल सस्टेन करतायत का नाही आहे, बस एवढंच. बँक निफ्टीमध्ये बघायला गेलं तर एक सपोर्टिंगची लेवल असणार आहे आपली 19,000, सॉरी 44,745 ची स्ट्रॉंग सपोर्टिंग लेवल असणार आहे. तो वेट अँड वॉच आपण बघूया, तिथे सस्टेन करतं का मार्केट. तिथे जर सस्टेन केलं मार्केटनी तर आपल्याला बाउन्स बॅक नक्कीच बघायला मिळेल. स्ट्रॉंग सपोर्ट झोन असं म्हणूया त्याला आपण. काल तिथे बराच वेळ सस्टेन करायचा प्रयत्न केला होता. ओके, ह्याच्यावरती ओपन झालं, सस्टेन केलं, कुठल्या डायरेक्शनला कशी मूव्ह देईल एक ॲनालिसिस करूयात. कालचा आपण ट्रायंगल पॅटर्न खूप चांगल्या पद्धतीने प्रिडिक्ट केला होता. जसं ब्रेकडाऊन मिळालं, खूप शार्पली फॉल झालेला आहे तो. बँक निफ्टीमध्ये सुद्धा बघू शकता, काल एक्सपायरी होती जबरदस्त असं. ओके, फाईन निफ्टीचंही सेमच मार्केट, निफ्टीमध्ये सुद्धा सेमच. इंडिया वीक जवळपास 11:30 येऊन पोहोचलेला आहे. पहिलं 15 मिनटं आपण ऑब्झर्वेशन करूयात, ॲनालिसिस करूयात. ओके, ओपन व्हायला थोडासा वेळ आहे अजून. अरविंद सर, अविनाश सर, गुड मॉर्निंग. आकाश सर, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. काय कशा पद्धतीने प्रिडिक्शन करू शकतो आपण? लाईक करा सगळ्यांनी, जे जे जॉईन होत आहेत लाईक करा व्हिडिओला, लगेच लाईक करा मित्रांनो. ओके, की डाऊन ट्रेंडला बघा, डाऊन ट्रेंडला ब्रेक काय केलेला आहे. डाऊन ट्रेंड हा जो काही डाऊन ट्रेंडचा झोन होता, ब्रेक केलेला आहे आता सध्याच्या सिच्युएशनला असं दिसून येत आहे. स्ट्रॉंगली वीकली व्ह्यू काय सांगतो आपल्याला, वीकली आणि डे टाइम फ्रेम काय सांगत आहेत आपल्याला बघूयात आपण. वीकच्या टाइम फ्रेम मध्ये बघा, परत एकदा रिव्हर्सल फिरलेला आहे तो पॅटर्न. एक चांगला बाउन्स बॅक येण्याचे चान्सेस, ओके, असं दाखवत आहे पूर्णपणे हा ग्राफ. आपल्याला बाउन्स बॅक काय लेवल पर्यंत येऊ शकतो, 500 लेवल पर्यंत येऊ शकतो, 565 पर्यंत एक शार्पली बाउन्स बॅक बघायला मिळू शकतो आपल्याला जर रिव्हर्सल मार्केट फिरलं तर. आणि जर त्याने जर कंटिन्यू द्यायचा प्रयत्न केला खालच्या साईडला तर परत एकदा 320 रुपयाचा पर्यंतचा सपोर्ट आहे. पण एवढा डाऊन साईडला पडणार नाही आहे मार्केट, ऑलरेडी इकडे सपोर्ट लेवल खूप सारे आहेतच आपल्या. ओके, अशा पद्धतीने छोटी मोठी रिजेक्शनची लेवल पण डिसाईड झाली आपली. सेमच सिच्युएशन द्यायचा प्रयत्न केलाय मी इकडे सुद्धा. जेवढा कमी टाइम फ्रेम बघता तेवढ्या कमी लेवल्स दिसून येत आहेत आपल्याला. $297 एवढ्या लेवल पर्यंत खाली आला होता तो. स्ट्रॉंग सपोर्ट हाच नाही रे, ब
बट एवढ्या खाली येण्याचे चान्सेस नाही आहेत आता. रेजिस्टंटवरती आहे बघा, परत एकदा शार्पली फॉलच बघायला मिळू शकतो मार्केटमध्ये. सस्टेन करतोय का तेवढं बघायचं आपल्याला. सस्टेन जर केलं तर ठीक आहे, नाही सस्टेन केलं फॉलच दिला तर मग कंटिन्युअसली फॉल बघायला मिळेल आपल्याला. ओके, सपोर्ट अँड रेजिस्टन्स असे सिम्पली इकडे पण लावायचा प्रयत्न करतो. हे डिलीट करून टाकतो मी काय लावलेल्या लेवल्स. काय वाटत आहे तुम्हालाही तुम्ही प्रिडिक्शन करू शकता. हे काय लेवलच्या रेजिस्टन्स लेवलला आलेलं आहे. ओके, जर याच्या वर निघलं मार्केट तर कंटिन्युअसली बाउन्स बॅक घेऊन वरच्या वर जाण्याचे चान्सेस आहेत. 19,430 वर वगैरे सस्टेन केलं, आता ऑलरेडी त्याच्या वरतीच गॅप अप देतो आहे, बट इथे सस्टेन केलं तर बाउन्स बॅक होईल, नाही तर परत एकदा या लेवलमध्ये आलं तर परत एकदा या लेवलला क्रॉस करेल आपल्या सपोर्ट झोनमध्ये येऊन. ओके, वेट अँड वॉच. शेवटच्या 2 मिनटं राहिलेले आहेत. शेवटचे वरच्या साईडचे रिजेक्शन पण आहेत, छोटे मोठे रिजेक्शन पण आहेत, असं नाही की नाही आहे, छोटे मोठे रिजेक्शन पण असणारच आहेत आपल्यासोबत. ओके, खूप शार्पली अशा लेवल्स लावायचा प्रयत्न केलेला आहे मी. त्या स्पीडनी बाउन्स बॅक झाला तर कंटिन्युअसली अप. मार्केटचे प्रिडिक्शन जर बघितले आपण तर सध्या तरी ग्रीनमध्ये दिसत आहेत सगळेच्या सगळे, पॉझिटिव्ह दिसत आहेत. आज गॅप अप ओपनिंग झाली त्याच्यामुळे सगळ्याच्या सगळे पॉझिटिव्हच दिसत आहेत. 40 सेकंड, 30 सेकंड. जेवढं होईल तेवढं क्लीन केलेलं आहे ग्राफ मी. बँक निफ्टीचं पण बघूयात सेमच सिच्युएशन. गॅप अपच्या वर सस्टेन केलं तर आपल्याला एक चांगली लेवल बघायला मिळेल, प्रेडिक्ट करता येईल. रिजेक्शन लेवल 45,000 असू शकते. सस्टेन केलं तर बाउन्स बॅक नक्कीच घेणार, शार्पली बाउन्स बॅक घेणार, बट सस्टेन नाही झालं तर मग फॉल येणार. ती सिच्युएशन बघा, नाही नाही करत आहे सस्टेन, दिलेल्या परत एकदा फॉलच. निफ्टीचं मार्केट बघूयात आपण. पहिले 15 मिनटं म्हणूनच म्हणलं मी, काहीच नको एंट्री. वेट अँड वॉच. स्ट्रॉंग प्रेशर लावत आहे डाऊन साईडला. ओके, जस्ट जस्ट ऑब्झर्वेशन करूयात आपण. ऑब्झर्वेशन अँड अनालिसिस करायचं आहे सकाळी सकाळी. ओके, सस्टेन होऊ द्यात मार्केटला प्रॉपरली.
थोडंफार रिटेस्टला येऊ शकतं 427 पर्यंतच्या लेवलपर्यंत. पहिल्याच कॅन्डलमध्ये बघायला गेलं तर शार्पली बाउन्स बॅक बघायला मिळतं आपल्याला. रिटेस्टला पण येऊ शकतं खालच्या लेवलपर्यंत. रिव्हर्सल रिटेस्ट, रिव्हर्सल रिटेस्ट चालूच आहेत मार्केटमध्ये. ऑलरेडी 100 पॉईंटचा गॅप अपच दिला आहे त्याने मार्केटने. बँक निफ्टी कंटिन्युअसली फॉल देण्याचा प्रयत्न करते बघा. बँक निफ्टी निफ्टी सस्टेन करते. निफ्टीने छोटासा रिजेक्शन घेतलेलाच आहे. ओके, ऑब्झर्वेशन करूयात फक्त. पहिल्या 15 मिनिटाच्या कॅन्डलचं बँक निफ्टीमध्ये पण प्रेशर बघितलं. डाऊन साईडला प्रेशर पुश करत आहेत कॅन्डल्स. मार्केट तसे ग्रीनमध्ये दिसत आहेत. वेट अँड वॉच, वेट अँड वॉच. प्रॉपर कॅन्डल सस्टेन करू द्या तिकडे, मग आपल्याला बघायला मिळेल एखादी मुवमेंट पोझिशन. हॅमर बनवायचा प्रयत्न 5 मिनिटाच्या कॅन्डलमध्येच. हो जात प्रॉपर असं सस्टेन.
यस, पहिले 15 मिनटं सस्टेन होऊ द्या. तुमचाही काय व्ह्यू आहे मला कळवत चला. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. लाईक करा सगळ्यांनी. सचिन सर गुड मॉर्निंग, राहुल सर गुड मॉर्निंग, रवी सर गुड मॉर्निंग, गजेंद्र पाटील सर गुड मॉर्निंग. काय कमेंट वाटतो, काय वाटतो व्ह्यू मार्केटचा कळू शकता तुम्ही मला. मार्केटचा काय व्ह्यू वाटत आहे मला कमेंट्स करू शकता तुम्ही. लाईक करा आणि सगळ्यांनी लाईक करा. काय जर एखादी एंट्री भेटली तर आपण ते सुद्धा सांगायचा प्रयत्न करूयात तुम्हाला. ओके, कशा पद्धतीने एंट्री असू शकते ती बघूयात. निफ्टीमध्ये खूप फास्टली मार्केट मूव्ह करतंय. पहिल्या 15 मिनिटातले बघा, 10 मिनिटं संपलेले आहेत. मार्केटने वरच्या साईडला अशी एक डोजी कॅन्डल बनवलेली आहे. ग्रीनमध्येच पॉझिटिव्हनेस अजूनही दिसून येत आहे. शार्पली गॅप अप ओपनिंग आणि कंटिन्युअसली वरच्यावर सस्टेन करायचा प्रयत्न करतोय. ओके, बाउन्सचे 4 सेन्सेस झालेत मार्केटचे वरच जाण्याचे, बट सकाळी सकाळी वर जाईल का, कुठल्या रेंजपर्यंत जाईल वर बघूयात आपण. नवीन कॅन्डलने ओपनिंग दिली आहे बघा. यस, थोडंसं पॉझिटिवच दिसते. एका प्रॉपर लेवलला जाऊ द्या. 514 पर्यंतचे एक रेजिस्टन्स लेवल आहे. प्रॉपर लेवलपर्यंत जाऊ द्या, सस्टेन होईल. तिकडून मग आपल्याला मुवमेंट बघायला मिळेल. शार्पली असा जोर लावत आहेत कॅन्डल्स. छोटा मोठा रिजेक्शन असू शकतो तिकडे. मध्येच ओपनिंग झाली ना, एक तर सपोर्टला जाऊ द्या किंवा रेजिस्टन्सला जाऊ द्या, म्हणजे आपण एंट्री घेऊयात. मध्येच एंट्री थोडीशी अवॉइड करूयात मित्रांनो आपण, बस. बाकी कुठलाही प्लॅन नाही आहे, कुठलाही काही वेगळा मुद्दा नाही आहे त्याचा. ओके, यस, शार्पली डाऊन साईडला आणलेलं आहे मार्केटनी. बघा, अख्ख्या कॅन्डलला ट्रेस केलेलं आहे मार्केटनी. म्हणून म्हणलं सकाळचं मार्केट जास्त तर त्या सिच्युएशन सांगता येत नसतात आपल्याला. नवीन 15 मिनिटाची कॅन्डल सुरुवात होईल. 1 मिनिट राहिलं आहे त्याच्यात. तसं
ओके, बाहेरचं प्रेशर थोडंसं कंटिन्यू दिसतंय, बट ठीक आहे, वेट अँड वॉच करूयात आपण. गॅपअप ओपनिंग झाली खूप शार्पली अशा पद्धतीने, 500 नियर बाय, 500 रेजिस्टन्स पकडेलच तो, रिजेक्शन घेणारच. बघा जोपर्यंत मुवमेंट नाही तोपर्यंत वेट अँड वॉच करूयात आपण. छोटा मोठा बाउन्स बॅक घ्यायचा प्रयत्न करतोय. नवीन कॅन्डल सुरुवात झाली आहे, 15 मिनिटाची संपली आहे प्रॉपर कॅन्डल, काहीच डायरेक्शन दिलं नाही अजूनही. ओके, तर बघायला गेलो तर हा वाला एक रिजेक्शन झोन बनेल, तो रिजेक्शन म्हणा किंवा साईडवेजचा झोन म्हणा, जो काही असेल तो हा झोन असेल जिथे काल मार्केट सस्टेन करायचा प्रयत्न केला होता. बघूयात आपण आता सस्टेन करतोय, रिजेक्शन घेतोय, काय करेन. पाच मिनिटाच्या याच्यात पण कुठला पॅटर्न बनवलाय का चेक करूयात आपण. कुठलाही पॅटर्न नाहीये मित्रांनो, बघा टोटल साईडवेज असं मार्केट, कुठलाही पॅटर्न वगैरे काही बनवलेलं नाही आहे. अपसाईडलाच जाण्याचे चान्सेस. बेस खूप स्ट्रॉंग आहे, गॅप अप पण खूप स्ट्रॉंग झालेला आहे, सो त्याच्यामुळे सस्टेन करून बाउन्स बॅक देण्याचे चान्सेस आहेत. पाचशे 14 पर्यंत एक चांगला हाय देईन. प्रॉपर एंट्री घेऊयात आपण जेव्हा तो सस्टेन करेल. काय व्ह्यू वाटतो तुमचा ही कमेंट्स करा मित्रांनो. ओके, 5 मिनिट कॅन्डलमध्ये हँगिंग मॅन बनवला का? ओके, नाही आहे अजून तरी, काही नाही आहे, डोजेस बनवलेत सगळे. लाईक करा, सगळ्यांनी लाईक करा, सगळ्यांनी लाईक करा. बघा 5 मिनिटाच्या कॅन्डलमध्ये जरी बघितलं आपण, सगळे डोजी डोजी बनवलेत. डोजी असे बनवलेले आहेत सगळेच्या सगळे. पाचशे 11 पर्यंत एक हाय देण्याचे चान्सेस आहेत, म्हणजे अजून 10-20 पॉईंटचे मुवमेंट. यस, शेवटचं 1 मिनिट बाकी, पॉझिटिव्ह होण्याचे चान्सेस आहेत. कॅन्डल ही पॉझिटिव्ह असलीच प्लस होईल. बघा निफ्टीची 15 मिनिटाची कॅन्डल वर चालली आहे, म्हणजे दुसऱ्या 15 मिनिटाची कॅन्डलसुद्धा वर जाण्याचा प्रयत्न करते.
शार्पली पॉझिटिवनेस असा बघायला मिळाला. पंधरा मिनिटाचे कॅन्डल बघूयात आपण. यस, पहिले 5 मिनिटं सुद्धा वरच्या वर नेले त्याने. शंभर 112 पॉईंट स्टार्टिंगलाच वर घेऊन गेले बघा. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. प्रेशर तो खूप शार्प असं बघायला मिळते. वेट अँड वॉच करूयात आपण. मध्येच अडकून बसलंय बघा, ना वर ना खाली, आलं लक्षात? सो म्हणूनच आपण एंट्री घेत नाही. एक साईडवेजचा झोन टाकलेला आहे. बँक निफ्टीमध्ये प्रेशर डाऊन साईडला दिसून येत आहे. बँक निफ्टीमध्ये, फाईन निफ्टीमध्ये सुद्धा प्रेशर दिसत आहे. निफ्टीने सुद्धा प्रेशर डाऊन साईडलाच दिलेला आहे बघा. पंधरा मिनिटाच्या टाईम फ्रेममध्ये बघूयात आपण. पूर्णच्या पूर्ण कॅन्डल रिव्हर्सल फिरवली थोडी. अजून 8 मिनिटं बाकी आहेत. ऑलरेडी गॅप अप ओपनिंग दिली आहे. ओके, ब्रेक करायचा प्रयत्न करतोय. फ्लॅट साईडवेज मार्केट आहे, त्याच्यामुळे वेट अँड वॉच करूयात प्रॉपरली आपण. डाऊन साईडलाच ब्रेक देण्याचे चान्सेस तर वाटत आहेत, बट वेट अँड वॉच. एक रिट्रेसमेंटला काय होईना इथपर्यंत येऊ शकतं. 420, 427 पर्यंत, 440 पर्यंत तरी ॲटलीस्ट. पंधरा मिनिटाच्या कॅन्डलनी, शेवटच्या 15 मिनिटाच्या कॅन्डलमध्ये खूप चांगला स्पीड बघायला मिळाली. डाऊन साईडलाच मार्केटने रिटेस्ट केलेला आहे. कन्सोल्टेड साईडवेजचा झोन आहे तो, तसा बघायला गेला तर. करतो बघा ब्रेक करायचा प्रयत्न, आणि ब्रेक केलेला आहे. सो आपली एक एंट्री होऊ शकते इकडे.
शेवटचे 19-20 सेकंड राहिलेत. ओके, लो ब्रेक करायचा प्रयत्न करतोय. सो नक्कीच एक रिट्रेसला येईन इथपर्यंत 19,440 पर्यंत तरी. सिंपली चांगल्या पद्धतीने डाऊन साइडची रॅली बघायला मिळते. चारशे चाळीस पर्यंत एक सपोर्ट असणार आहे बघा इथे, 430-440 पर्यंत. बघूयात नक्कीच काय वाटतो, व्ह्यू तुमचाही कळवा. बघा कन्फ्यूज मार्केट आहे, सो उगाचच वायबल होऊन एंट्री घेण्यात काय अर्थ नाही आहे. इंगल्पिंग झालेलं आहे, असं प्रॉपरली इंगल्पिंग झालं आहे. कन्फर्मेशनचे कॅन्डल आहे, सगळ्यांना दिसते का? यस नो दिसते सगळ्यांना? इंगल्पिंग झालंय, कन्फर्मेशन सुद्धा झालं. चांगली एक पुट साइडला एंट्री मिळू शकते आपल्याला. 3 कॅन्डल अजून खालच्या साइडला सस्टेन करू शकतात 5 मिनिटाच्या. बस एवढाच एक व्ह्यू आहे. पूर्ण गॅप फील करेल का? चान्सेस थोडे कमीच आहेत पूर्ण गॅप फील करण्याचे, बट येऊ शकतं पूर्ण गॅप फील करायला सुद्धा. ओके, हे जे ट्रेंड लाईन आहे रिटेस्टसाठी इथं टच करून 420 पर्यंत एकदा रिव्हर्सल बघायला मिळू शकतो. मध्येच कुठेतरी लटकलाय, त्याच्यामुळे वेट अँड वॉच करा. काय वाटतो व्ह्यू तुमचा? कुणी कुणी घेतल्यात एंट्र्या कळू शकता मला? गुड मॉर्निंग सर, गुड मॉर्निंग. बघा एक बनवलेला आहे हॅमर, अशा पद्धतीने एंगल्प केलेला आहे पूर्ण. ओके, आता नवीन कॅन्डल सुरू होईल तुमची, पण 5 मिनिटाच्या प्रॉपरली कन्फर्मेशन सुद्धा द्यायचा प्रयत्न केलाय बघा. यस, हे बघा एक कॅन्डल रेड, शेवटचा 1 मिनिट बाकी येतं ह्याच्यात. चारशे 422 पर्यंत एक सपोर्ट आहे, तर त्या लेवल पर्यंत तरी खाली येणार. बस एक 5 पॉईंटची 10 पॉईंटची एंट्री आहे, सो उगाच जास्त रिस्क नको घ्यायला. आपण कुठला घेऊ शकता, पुट किंवा कॉल? बघा 450चाच घ्या किंवा 400चा घ्या, जास्तीत जास्त 400चा पी. किती रुपये चालू आहे मला कमेंट करा. ओके, बघा जबरदस्त फॉल बघायला मिळाला आपल्याला. येस, 440-20 पर्यंत येऊ शकतो.
बघा दोन्ही कॅन्डल खालच्या साईडला दिल्यात, ओके सपोर्ट लाईल 422 पर्यंत पुट साईडची एंट्री, बट प्रीमियम व्यवस्थित सापडला नाही मित्रांनो. 470 बघा क्रॉस केलं म्हणजे त्याच कॅन्डलने अर्धवट खाली आणलं. इथून इतक्यासाठी 3 ते 4 पॉईंटची मुवमेंट भेटू शकते आपल्याला. सो उगाच हाय रिस्क उचलायची गरज नाही आहे आपल्याला. हां एक वेळा हा रिटेस्ट झाला आणि मग फॉल द्यायला लागला की मग आपण एंट्री घेऊयात. किंवा इथून इथे सस्टेन केलं, एक पॉझिटिव्ह कॅन्डल दिली ग्रीनवाली, तर आपण कॉल साईडची एंट्री घेऊयात. बट तोपर्यंत अवॉइडच करूयात ट्रेडिंग, बघूया. हा पुट साईड कंटिन्यू होऊ शकतो, परत एकदा ट्रेंड लाईनच्या झोनमध्ये येऊ शकतं. मार्केट आलेलंच आहे बघू शकता इकडे. ओके हा पुट साईड पूर्णपणे कंटिन्यू होऊ शकतो. कंटिन्यू म्हणजे इथं हा पण एक सपोर्ट तोडला तर कंटिन्यू 300 पर्यंतचा सपोर्ट आहे आपला. पण कालच जाऊन आलं तिथं आणि शार्पली 100 पॉईंटचा बाउन्स बॅक पण घेतला. आणि जे वर्ल्ड मार्केट ज्या गोष्टी चालत होत्या त्या वर्ल्ड मार्केटमध्ये गोष्टी चालत होत्या, त्यातल्या त्यात कालचा जो मार्केटचा व्ह्यू होता वर्ल्ड मार्केटने खूप चांगल्या पद्धतीने सस्टेन केलेला आहे. तो त्यामुळे आता थोडेसे चान्सेस डाऊन साईडचे कमीच झालेले आहे असं सुद्धा म्हणू शकतो आपण. बट प्रेशर आपल्याला कंटिन्यू बघायला मिळते. बँक निफ्टीमध्ये बघितलं तर बघूयात आपण बँक निफ्टीमध्ये काय लेवल्स आहेत, सिच्युएशन आहे. बघा कंटिन्युअसली फॉल बघायला मिळाला, रिजेक्शन लेवलला होतं बघा. ओके कंटिन्युअसली फॉल बघायला मिळाला, या लेवलला जस्ट इन्क्रीज करतो मी. येस आपल्या लेवलपर्यंत आलं, परत एकदा 44,300 पर्यंतचा फॉल बघायला मिळू शकतो बँक निफ्टीमध्ये. ओके सस्टेन करण्याची लेवल कुठे आहे याची बघूयात. सस्टेनची लेवल असू शकते आपली, सपोर्टिंग लेवल आहे मधला, तर इथे 44,500ची. येस तिथे आलं आहे आता बँक निफ्टीचं मार्केट. तिथून एक जर बाउन्स बॅक घेतला तर शार्पली बाउन्स बॅक घेईल. येस अशाच सिच्युएशन आहेत. निफ्टीने बघा रिजेक्शन घेतलं, रिव्हर्सल फिरवायचा प्रयत्न केलेला आहे. ओके डायरेक्शन फिक्स होऊ द्या. इथं जर हॅमर प्रॉपर बनलाय तर आपण कॉल साईडची एंट्री घेऊया आणि दिवसभर होल्ड करूया ती, कारण मार्केट कंटिन्युअसली वर जाण्याची चान्सेस आहेत. मग मार्केट असंच वायबल करवत असतं आपल्याला. बघा रिव्हर्सल का म्हणतोय मी, ही कुठली ट्रेंड आहे, डाऊन ट्रेंड आहे. ओके डाऊन ट्रेंडला काय केलं, गॅप अप देऊन ओपनिंगमध्येच ब्रेक केलं त्याने, रिटेस्ट केलं. रिटेस्ट करून जर इथे एकाद पॉझिटिव्ह कॅन्डल दिली त्याने तर कंटिन्युअसली वर जाईल. यस बट थोडेसे वीकच चान्सेस वाटतायत, थोडा वेळ इथेच याच झोनमध्ये साईडवेज नेऊन खेळवेल तो. बँक निफ्टीमध्ये थोडंसं जास्त प्रेशर बघायला मिळते. कुणी एंट्री घेतली आहे का मला कळू शकता? कुणी एंट्री घेतली आहे का पी साईड? बरोबर सर, जबरदस्त गेलाय पी साईडचा. ॲक्च्युली 19,500चा पी एंट्री घेतली होती, 106 एक्झिट झाले सर. काय प्रॉब्लेम नाही आहे, 2 सेकंदात आपण एक प्रॉपर एंट्री प्लॅन करूयात. गडबड घाई नका करू, ज्यांनी एंट्री घेतली नाही ना घाई नका करू. ₹420-430 वरून एक पॉझिटिव्ह कॅन्डल बघायला मिळाली आपल्याला. सो म्हणूनच मी थांबलेलो आहे आणि ऑलरेडी इथेच आपला सपोर्ट पण आहे. सो
वेट अँड वॉच करू थोडंसं. आत्ता तर कुठं आपल्या लेवलला आलं आहे, बरोबर की नाही? सो एक पॉझिटिव्ह कॅन्डल बनवू द्या तिथे. इथे 15 मिनटं नक्कीच घालवणार आहे, इथले अजून 2 कॅन्डल डोजे डोजे करूनच घालवणार इकडे. बस वर जायचं असेल तरी पण तेवढ्या शार्पली वर जाणार नाही, तो डोजे डोजे करूनच घालवेल कॅन्डल, सस्टेन करेल हे. यस बघा, हॅमर तर बघायला मिळाला डाऊन साईडला, प्रॉपर असा हॅमर बघायला मिळाला. त्याचं कन्फर्मेशन बघूयात आपण, सगळ्यांना दिसते. राऊत सर, राहुल सर, शिकलोयत आपण हॅमर. कुणाचं प्रेशर आहे खालचं? हे बाहेरचं प्रेशर आहे. ओके, हे खालच्या साईडचं बाहेरचं प्रेशर आहे, वरून आता सेलर प्रेशर लावत आहेत. असं बँक निप ॲज कम्पेअर, तुम्हाला मी आधीही सांगितलं की आपल्याला काय करावं लागतात, सगळ्या गोष्टी कम्पेअर कराव्या लागतात. ओके, बँक निफ्टीमध्ये कंटिन्युअस प्रेशर बघायला मिळतं आहे, सो त्याच्यामुळे थोडंसं वोलाटाईल मोमेंट आहे. बघा बँक निफ्टीमध्ये हॅमर पण बनवला आहे, आता ही कन्फर्मेशनची कॅन्डल आहे. कन्फर्मेशन दिलं तर खूप शार्पली वर जाईल मार्केट. ओके, बघूयात कन्फर्मेशन प्रॉपर होतं का. बँक निफ्टीचा तुम्ही कॉल घेऊ शकता मग 45,000 डायरेक्टली. निफ्टी थोडीशी रिजेक्शनच्या मूडमध्येच. ओके, शार्प हॅमर बनलेला आहे. शेवटचं 1 मिनिटात एंट्री घेऊयात, बघूयात ही कॅन्डल ग्रीन अशी पॉझिटिवच राहते का. जर ग्रीन पॉझिटिवच असेल तरच एंट्री घ्या शेवटच्या 1 मिनिटात, नाहीतर एंट्री घ्यायची गरज नाही आहे आपल्याला. निफ्टीसुद्धा रिव्हर्सल फिरवलेला आहे निफ्टीने पण, बघूयात. शेवटचे 2 मिनिटं अजूनही. थोडं सस्टेन करेल इथे, लगेचच रिव्हर्सल बाउन्स पण नाही येणार. आणि ऑलरेडी बघा 100 पॉईंटचा गॅप अप दिला, 70 पॉईंटचा, परत वर गेलो 100 पॉईंटवरती, परत खाली आलं. आता थोडा वेळ तरी सस्टेन करेल इथे, 400 लेवलला स्ट्रॉंग सपोर्ट बनवेल आणि मग वर जायचा प्रयत्न करेल. लगेच वर जाणार नाही, सो एंट्री थोडीशी आवड. बघा 1 मिनिटात शेवटच्या 1 मिनिटापर्यंत सस्टेन करणार होती कॅन्डल, पण असं केलं नाही आहे. बघा शार्पली खालीच आलं, आलं की नाही लक्षात. तो फुकटच्या उगाचाच एंट्र्या व्हायला नाही पाहिजे आपल्या. त्याच्यामुळे म्हणलं कन्फर्मेशन खूप महत्त्वाचं आहे, कन्फर्मेशनशिवाय एंट्री नाही. हॅमर तर बनला होता, कन्फर्मेशन नव्हतं दिलं त्याने, आलं की नाही लक्षात. ते अशा गोष्टी आपल्याला बघायला मिळत असतात. बघूया 427 ची एक लेवल आहे आपली सपोर्टिंगची, ती जर ब्रेक केली डाऊन साईडला तर मग हा ट्रेंड कंटिन्यू होईल. कंटिन्यू मार्केट 300 सुद्धा फॉल येऊ शकतो मग कंटिन्युअसली. ओके, सो त्यामुळे मग आत्ताच घाबरायची गरज नाही आपल्याला, वेट अँड वॉच करूयात, प्रॉपरली एक्झिट करायचा प्रयत्न करूयात आपण. परत रिव्हर्सल, काय काही कन्फर्मेशन फिक्स नाही आहे. बघा बँक निफ्टीने सुद्धा परत रिव्हर्सल फिरवलेला आहे, तो शेवटच्या 1 मिनिटात कॉल साईडची एंट्री. प्रॉपर असा हॅमर मिळालेला आहे, काहीच वाद नाही आहे मित्रांनो बँक निफ्टीमध्ये.
थोडं कन्सल्टेट करेलच इथे मार्केट. प्रेशर डाऊन साईडला बट तरी एक हॅमर बनलेला आहे इथे. बँक निफ्टीमध्ये बघितलं तर समजून येते एंट्री तर भेटली आपल्याला कॉल साईडची. ओके, टार्गेट पण हेच असणार आहे 45,000 पर्यंत, 44,700 पर्यंत. बट ते त्याच प्रेशरनी मग परत रिव्हर्सल व्हायला पाहिजे तर आपल्याला काहीतरी बघायला मिळेल त्या सिच्युएशनमध्ये. बँक निफ्टी पण निफ्टी पण आपल्याला सपोर्ट करते थोडं थोडं. ओके, हो द्यात प्रॉपर सस्टेन असं. अच्छा, वोलाटाईल मार्केटमध्ये लॉसेस होत असतात, सो थोडंसं अवॉइड करा ट्रेड करायचे. जेव्हा परफेक्ट एंट्री भेटते तेव्हाच एंट्री करूयात आपण. मी स्वतः तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपला पाठवतो की ही ही एंट्री आहे. 10-20 पॉईंट 30 पॉईंटची असेल ना तर नक्कीच मी पाठवतो. पण 4-5 पॉईंट 3-4 पॉईंटची एंट्री मग कशी काय, तुम्ही एंट्री कधी घेणार, प्रॉफिट कधी बुक करणार, आलं की नाही लक्षात. तर त्याच्यामुळे आपण त्या गोष्टी फॉलो करत नाही. पण मोठी एंट्री असेल तर नक्कीच मी व्हॉट्सअप ग्रुपला पाठवत असतो. ओके, एक 20-30 पॉईंट तरी आपल्याला कॅप्चर करता आले पाहिजे. एक दोन कॅन्डलमध्ये काय प्रॉफिट निघतो आहे आपला. ओके, सो असं बघा, कॉल साईडची एंट्री कुठला प्रीमियम घ्यायला पाहिजे, प्रीमियम ऑब्झर्वेशन करूयात आपण. 19,500 कॉल साईडचं ऑब्झर्वेशन करू शकतो, किंवा त्याच्या खाल वरचा जर बघायला गेलं 19,643 रुपयाला आहे, काहीच हरकत नाही आहे. ओके, आज पहिला दिवस आहे ना, सो जेवढे इन द मनीमधले प्रीमियम असतात थोडेसे जास्त डिके होतात. इन द मनीमध्ये जे काही छोटा मोठा टाइम फ्रेम ॲड झालेला असतो सो ते जास्त डिके होत असतात. त्याच्यामुळे आपण इन द मनीमध्ये तरी आपण बघणार नाही आहोत आपण. ओके, वेट अँड वॉच करूयात आपण. एंट्री तर झाली कॉल साईडची, होऊ शकते, बट जास्त टार्गेट नाही आहे. बघा, 500 पर्यंत इथपर्यंतच टार्गेट आहे आणि ऑलरेडी तिथूनच प्रेशरनी डाऊन आणला आहे. त्याच्यामुळे आपण वेट अँड वॉचेस करूयात. आता एंट्री करायचा प्रयत्न नको करायला. यस, थोडंसं वेट अँड वॉच. कन्फ्यूज मार्केट आहे आता, मार्केटचा व्ह्यूवच कन्फ्यूज आहे टोटल. बँक निफ्टीने घेतलं का शार्प रिव्हर्सल? बँक निफ्टीसुद्धा रिजेक्शनच्याच मूडमध्ये. बघा, म्हणजे एवढा हॅमर त्याचं कन्फर्मेशन देऊन पण रिजेक्शनच्या मूडमध्ये. ओके, आय टी सेक्टरमध्ये मुवमेंट बघायला मिळते आजच्या सिच्युएशनमध्ये. जबरदस्त. ओके, ट्रॅप करतोय इनसाइड इनसाइड कॅन्डल बनून. एंट्रीज अवॉइड करा मित्रांनो. कुणाची झाली असेल तर मला कमेंट करा, म्हणजे लक्षात येईन ठेवायला कुठली कुठल्या डायरेक्शनला तुम्ही ठामपणे राहू शकता, मार्केटचं डायरेक्शन काय. ओके, आता पूर्ण मार्केट
पूर्ण मार्केटचं डायरेक्शन आपण समजून घेऊयात की कुठं काय कशा पद्धतीने जाऊ शकतं, चान्सेस काय आहेत. ओके, 15 मिनिटाच्या टाइम फ्रेममध्ये ग्रीन झोन असा बघायला मिळाला आपल्याला. सो एक बाउन्सी लेवल बघायला मिळू शकते, कारण ऑलरेडी एक ओपनिंग झाली गॅप अप, रिटेस्ट केलं, आता आपल्याला लेवलला सस्टेन करते बघा 400च्या. सो इथून एक चांगला बाउन्स बॅक येऊन मार्केट वर जाण्याचे चान्सेस आहेत. ओके, ही एक सिच्युएशन आहे. 19,600चा कॉल मी ऑब्झर्वेशन करतो, 42 रुपयाला चालू आहे तो. ओके, त्याचं ऑब्झर्वेशन मी करत आहे, बट एंट्री लगेचच नका घेऊ. एकदम पॉझिटिव्ह कॅन्डल अजूनही बनलेला नाही आहेत. ओके, त्यामुळे एंट्री मी अवॉइड करतो आहे. यस, थोडा वेळ इथे साईडवेज सस्टेन करणार. एक प्रॉपरली कॅन्डल मिळाली आपल्याला वरच्या साईडनी, ज्याच्यात प्रेशर पण ग्रीन आहे आणि सगळं व्यवस्थित एंट्री भेटेल आपल्याला, असं तरच एंट्री घेऊयात. नाहीतर इथे बघा, जसं बँक निफ्टी निफ्टी सारखं होते, साईडवेज सस्टेन करत आहेत सगळेच्या सगळे मार्केट. सो उपयोग राहत नाही अशा गोष्टींचा. खूप चांगल्या अशा पद्धतीने सस्टेन करायचा प्रयत्न करत आहेत हे पूर्णच्या पूर्ण मार्केट्स. एक एंट्री द्यायचा प्रयत्न करतोय, कशा पद्धतीने असू शकते बघूयात आपण. कारण 15 मिनिटाचे स्ट्रॉंग असे कॅन्डलनी सपोर्ट घेतलेला इकडे रिव्हर्सल होऊन, तो प्रेशर आता याच्यामध्ये बघायला गेलं तर प्रेशर तर आहे आपलं. ओके, बाहेरचं प्रेशर असतं बघा खालचं, म्हणून म्हटलं एकदा हॅमर वगैरे काही मिळलं तर वेट अँड वॉच करूयात आपण. प्रेशर प्रेशर प्रेशराइज होत आहे मार्केटची लेवल. पूर्ण मार्केट दिवसाचा व्ह्यू कशा पद्धतीने असेल थोडंसं ॲनालिसिस करूयात आपण. दोन डायरेक्शनचा व्ह्यू आहे बघा, दोन्ही डायरेक्शन देतो मी. कधीही सांगतो बघा, मार्केट वन डायरेक्शन कुणी सांगू शकत नाही की वरच जाणार खाली जाणार, तर असं दोन्हीही आपलं व्ह्यू देऊयात. बघा, इथं सस्टेन केला तर एक शार्पली बाउन्स बॅक येईल, परत ही एक रिटेस्टची लेवल आहे आपली 19,500ची. तिथून या लेवलवरती रिजेक्शन घेऊ शकते, 550-560 पर्यंत इथं या झोनमध्ये साईडवेज करून जाऊ शकते मार्केट. किंवा खाली जरी फॉल दिला तर हा ब्रेकआउट करेल, ब्रेकडाऊन करेल, एकदा रिटेस्ट करेल, मग सस्टेन करत करत असा खालच्या साईडला 300च्या लेवलला कुठेतरी सस्टेन करायचा प्रयत्न करेल मार्केट. हे असं अपसाईडचं आणि डाऊन साईड दोन्हीही प्रिडिक्शन आहेत. ओके, माझं व्ह्यू तर असा झाला की अपसाईडला मूवमेंट करण्याचा. ओके, आणि डाऊन साईडचा व्ह्यू बघूयात. इथं बँक निफ्टीमध्ये बघूयात काय व्ह्यू आहे. तर सिम्पली बघा, मार्केट असं मूवमेंट करत डाऊन साईडला आलं, शार्पली बाउन्स बॅक घेतला, असा गॅप अप पण कन्सिडर करूयात त्याचा, आणि मार्केटने फॉल दिला. बट आता एका लेवलला आहे 44,500च्या. सो इथून शार्प बाउन्स बॅक घेत 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 असं सस्टेन करू शकतं, 44,770च्या लेवलवरती येण्याचा प्रयत्न करेल मार्केट. हे ग्रीन साईड आहे आपली, आणि डाऊन साईड जर बघायला गेलं, हे जर लेवल ब्रेक केली, एक रिटेस्ट घेईल आणि परत एकदा खालच्या साईडला इथे सस्टेन करायचा प्रयत्न करेल 44,300, ते सुद्धा तोडू शकते. तोडलं तर 44,200 पर्यंतच्या लेवलला मार्केट येऊ शकतं. म्हणजे अशा दोन्हीही साईडचं प्रिडिक्शन आहे आपलं. ओके, फक्त आपल्याला वेट अँड वॉच करायचं, परफेक्ट एंट्री मिळेल त्या टायमिंगची. ओके, मी ग्रुपला एंट्री द्यायचा प्रयत्न करतोय. रिस्की ट्रेड आहे आजचा, साईडवेज झोन आहे, तरी पण सुद्धा एक आपण ट्रेड टाकायचा प्रयत्न करूयात छोटा मोठा. ओके, एक लॉटनी सुरुवात करू शकता तुम्ही, काहीच हरकत नाही आहे. SL लावूयात त्याचा 30-35 टार्गेट देतोय मी, जवळपास 60 पर्यंत तरी नक्कीच जाणार, 60 नाही जाणार तो, 55 पर्यंत जाणार. ओके, एक एंट्री द्यायचा प्रयत्न केला आहे, चान्सेस थोडेसे कमी आहेत बट चान्सेस आहेत, नाही आहेत पण असं म्हणू शकत नाही, आहेत चान्सेस. ओके, असं नाही की चान्सेस नाही आहेत, तर चान्सेस आहेत. दोन्हीही व्ह्यू द्यायचा प्रयत्न केला आहे मी, आपल्या बॉक्स झोनमध्येच लावून देऊयात म्हणजे लक्षात येईल कुठले व्ह्यू कसे आहेत. ओके,
रेजिस्टन्स सपोर्ट रेजिस्टन्स खूप शार्पली मार्केट मूवमेंट करत होतं, आणि जशा पद्धतीने आत्ता ही एका झोनमध्येच लेवलमध्ये चालत आहे, तर इथं सस्टेन केला तर शार्पली वर जाईल. 19,700 पर्यंतचा एक व्ह्यू आहे आपला. ओके, छोटेशा अजून म्हणजे काल आपलं ट्रेंड लाईन तोडून बाहेर गेलो होतं, बट आज गॅप अप देऊन परत एकदा ट्रेंड लाईनच्या मध्ये यायचा प्रयत्न केला आहे. येस, अशा पद्धतीने सिम्पल प्रेशर अजूनही डाऊन साईडच्याच लोकांचं बघायला मिळते आपल्याला. स्टॉप लॉस फिक्स मेन्शन करा. ग्रुपवरती एंट्री टाकलेली आहे मित्रांनो, ज्यांनी ज्यांनी ग्रुप जॉईन केला नाही नसेल तर जॉईन करा. ग्रुपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तुकाराम सर म्हणतात गुड मॉर्निंग. ओके, KN11 106 एंट्री झाली, एक्झिट पण केला आहे तुम्ही. ओके, काय वाटतो व्ह्यू कमेंट करा, म्हणजे लक्षात येईल मला ही की कशा पद्धतीने तुम्हाला कॉल्स दिला पाहिजे, कुठला तुमचा व्ह्यू काय चालला हे पण आपण प्रिडिक्शन करूयात, कशा पद्धतीने मार्केटचा व्ह्यू बनत चालला आहे. बघा, तुमच्या आणि आमच्यामुळेच, म्हणजे जे आपण ट्रेड करतो ना ह्याच्यामुळेच मार्केट सस्टेन करत असतं किंवा फॉल देत असतं. ओके, असे छोटे मोठे खूप सारे ट्रेड होत असतात इकडे, तर त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, वेट अँड वॉच करायचं आणि परफेक्ट एंट्री घ्यायचा प्रयत्न करायचा. मल्टिपल व्ह्यू तयार होत असतात, मल्टिपल व्ह्यू. ओके, त्याच्यापैकी एक व्ह्यू चालत असतो आपला, सो एक व्ह्यू चालण्यामागे मग काय करावं लागतं, आपल्याला प्रॉपरली एंट्री करावी लागते तो एक व्ह्यू चालण्यासाठी. प्रॉपरली एंट्री करूयात आणि मगच आपण बघितलं आपण तर लक्षात येईल आपल्या इथे एक सपोर्ट लेवल आहे स्ट्रॉंगली 44,020 19,420 ची. तो वेट अँड वॉच करूया, त्या लेवलपर्यंत आलं तर शार्पली बाउन्स बॅक. तशी आपली एंट्री पडलेलीच आहे असं नाही की नाही आहे, एंट्री आपली पडलेली आहे. कुणी कुणी एंट्री घेतली कमेंट करा मला, कुणी कुणी एंट्री घेतली असेल तर कमेंट करा मला. साईडवेज सांगत आहे, साईडवेज, चलो साईडवेज सांगत आहेत, बट एक एंट्री घेतली आहे मित्रांनो कॉल साईडची. आपण कुणी कुणी घेतली आहे एंट्री मला कमेंट करा. एक कॉल साईडला एंट्री देण्याचा प्रयत्न केलेला आहे, बघू शकतो इकडे. स्टॉप लॉस टार्गेट पण मेन्शन केलेत, आणि कालच काही लोकांना आपल्या स्टुडंटला सांगितलं की कशा पद्धतीने कॉल्स घेऊ शकता तुम्ही. ओके, त्याच्यात काय रेजिस्टन्स काय सपोर्ट लेवल तुम्ही ॲड करू शकता, कशा पद्धतीने एंट्रीज घेऊ शकता हे सांगायचा प्रयत्न केलेला आहे मी. ओके, चल सपोर्ट लेवल आहे ही, सपोर्टवरून एक शार्प बाउन्स बॅक एक्सपेक्ट. परत एकदा निफ्टी डे हाय पण क्रॉस करू शकतं, डे हायला पण तोडू शकतं, चान्सेस आहेत. ओके, 45-46 पर्यंत गेलेला आहे. ₹46 पर्यंत गेलेला आहे. कुणी कुणी एंट्रीज घेतल्या, कमेंट करू शकता मित्रांनो. कुणी कुणी एंट्री घेतलेले आहेत, नो एंट्री आनंद सर, नो एंट्री. ओके, चलो जाऊ द्या, आता काय काय करणार, आपल्याला तुम्हाला ते सांगितलं ना, अभ्यास केला सगळं, प्रिडिक्शन केल्यावरती एंट्री घ्यायची असतात, सो झाली नाही एंट्री घेऊन, काय 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 मोठी गोष्ट नाही, त्याच्यात जाऊ द्या. चलो, नो एंट्री तर नो एंट्री. 46 रुपये आता सध्या सस्टेन करतो आहे, 50-15 प्लसचं मी टार्गेट दिलं आहे त्याच्यात, जसा 50 क्रॉस होईल तो 55 प्लस टार्गेट डील आहे. 42 ला एंट्री, KN11, व्हेरी गुड सर, नाईस सर. ओके, कुणी अजून अजून कुणी एंट्री घेतली आहे का कमेंट करू शकता मला, सांगू शकता कुणी कुणी एंट्री घेतली आहे. ओके, बघा चाललेले मार्केट, मग आता कळलं का हॅमरच्या बेसवरती एंट्री, हॅमरच्या बेसवरती कशी एंट्री घेतली. तिसरी कॅन्डल है आहे बघा ही, बघा पहिले कन्फर्मेशनची कॅन्डल आले की नाही लक्षात, दुसऱ्या दोन कॅन्डल साईडवेज घालवल्या, तिसऱ्या कॅन्डलने त्याला शार्पली बाउन्स घेतला. आता बघायला गेलो तर हीच एक शार्प लॉंग लाईन कॅन्डल तयार झाली, तो थोडा एक चांगला टार्गेट द्यायचा प्रयत्न करेल मार्केट आपल्याला. ओके,
किंवा प्रेशराइजच आहे असं बघू म्हणू शकतो. परत एकदा रिव्हर्सल पण ही कॅन्डल येऊ शकते, असं नाही की परत वरच जाणार. यस, शार्पली बँक निफ्टीमध्ये पण एंट्री द्यायचा प्रयत्न केला होता. दोन कॅन्डल साईडवेज घालवल्या, बघा दुसऱ्या दोन तीन कॅन्डल वरच्या वर नेत आहेत मार्केटला. ओके, खूप चांगल्या अशा पद्धतीची ही एंट्री बसलेली आपली. एकोणपन्नास पन्नास पर्यंत गेलाय प्रीमियम आपला. छोटे मोठे स्टॉप लॉस ट्रोल करा. स्टॉप लॉस थोडेसे ट्रोल करूयात आपण. प्रेशर तर कंटिन्यूच आहे बाहेरचं, बट कसं आहे एक रेंजला पोहोचलं ना. पण जास्त मोठं टार्गेट पण नाही, 50 टार्गेट सांगितलं होतं तिकडे. ओके, तर त्यामुळे ठीक आहे, आता सफिशियंट आहे असं म्हणू शकतो. येस, बघितलं आपण इकडे चांगल्या पद्धतीने एंट्री मिळाली होती. 50 जातं आहे आत्ता प्रीमियम आपला. 50 काही लॉट ट्रेल करून काढू टाकू शकतो आपण, ट्रेल करू शकतो. 55 टार्गेट आहे आपलं, 50-55 जाणार एवढं टार्गेट आहे आपलं. ठीक आहे, सफिशियंट आहे, सस्टेन करत आहे तिथंच त्या लेवलवरती. 55 जाण्याचे चान्सेस आहेत टार्गेटचे. शार्पली व्ह्यू द्यायचा प्रयत्न केला होता आणि जबरदस्त त्या व्ह्यूनी मार्केट सुद्धा गेलेलं आहे. ओके, सस्टेन करते पॉझिटिव्ह मध्येच ही पण कॅन्डल. शेवटचा एक मिनिट बघूयात कशा पद्धतीने सस्टेन करेल. एक्झिट होऊ शकतो कारण की हॅमरच्या बेसवरची एंट्री आपली झालेली आहे प्रॉपरली अशी, आणि त्याच्या बेसवरती आपली एंट्री पण झाली आणि एक्झिटचं पण कन्फर्मेशन झालेलं आहे. असं नाही की अजून वेट अँड वॉच करायची गरज आहे, बट आपलं 55 टार्गेट आहे थोडंसं अजून मोठं, त्याच्यामुळे आपण वेट अँड वॉच करतो आहे. झालेली आहे प्रॉपर अशी एंट्री आणि प्रॉफिटसुद्धा बुक झालेले आहेत. ओके, प्रॉफिटसुद्धा बुकिंग केलेली आहे. जास्त एकच कॅन्डल प्रिडिक्ट करायची गरज आहे. एकच कॅन्डलमध्ये तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं प्रॉफिट छापू शकता तुम्ही. फक्त ती कॅन्डल म्हणजे ते अभ्यास तुमचा स्टडी तो परफेक्ट व्हायला पाहिजे, तर तुम्ही तशा पद्धतीने एंट्री एक्झिट घेऊ शकता. खूप चांगल्या पद्धतीने मुवमेंट बघायला मिळते तुम्हाला. ओके, एवढं शार्प स्पीडनी वर गेलो तो मार्केट. आता परत डोजी डोजी सस्टेन अशी चालू आहे सिच्युएशन. पण ठीक आहे, प्रेशर जे होतं दोन्ही डायरेक्शन आपल्याला मेन्शन करावं लागतात, वन डायरेक्शन सांगून चालत नसती. ओके, 30, 28, 27, 27, 30, 27, 27. चलो, बाउन्स बॅकची सिच्युएशन तर दाखवलेली आहे मार्केटनी. यस, शेवटच्या सेकंदात वर फिरवायचा प्रयत्न करतोय बघा. जबरदस्त 6 4 3 2 हो का?
राहू दे जाऊ नाही धुतलं तो ओके इकडे सस्टेन करते खूप चांगले शब्द अठ्ठेचाळीस एकोणपन्नास वरतीच आपलं प्रीमियम सस्टेन करत आहे. बँक निफ्टीमध्ये आली का मुवमेंट बघूयात. बँक निफ्टीमध्ये पण मुवमेंट म्हणू शकत नाही, सस्टेनच करतायत मार्केट. 15 मिनटाचा टाईम फ्रेम लावायचा ते कसं असतं की टेन्शन राहत नाही डोक्याला, आपण बघू शकतो त्या लेवलपर्यंत वाट बघू शकतो. येत असते जेव्हा आपण 15 मिनटाची कॅन्डल बघतो ते पेशन्स जे असतात ते आपल्यामध्ये क्रिएट होत असतात. लक्षात पेशन्स होऊ दे क्रिएट. प्रॉपर अशी डोजी कॅन्डल 15 मिनटाची. जर बघायला गेलो तर बघा टोटल साईडवेज मार्केट आहे. इथून वरून खाली आलं, खालून वर, आता त्याच बाउंड्रीवरती आहे. जर इथून एक शार्प कॅन्डल नेली वर तर वर जाईल, नाहीतर मग इथून परत एकदा रिजेक्शन घेऊन परत साईडवेजच्या झोनमध्ये खेळेल. छोटे मोठे प्रॉफिट झाले असतील तर बुक करा. यस 41ला एंट्री झाली होती सागर सरांची, 45ला ट्रेल. यस 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 बरोबर सर, बरोबर. मोहन सर म्हणतात सर 19600चा कॉल घेतला होता का. येस सर आपण एंट्री घेतली होती, ग्रुपवरती दिला होता बघा. ओके 10:04 टाकली एंट्री, 8 मिनटापर्यंत चांगला 46 पर्यंत गेला. 10 मिनटामध्ये तर चांगलं टार्गेटपर्यंत, 50 आपलं टार्गेट, 55 टार्गेट आहे तसं आपलं. 50 पर्यंत सस्टेन करतोय आता तो, बस जिथं सस्टेन करतो अजूनही. गेला आत्ता 51 वरती सस्टेन करतोय, आत्ता गेलेला आहे वर 51. जाईन तो शार्पली गेला तर या रिजेक्शन 530 पर्यंत आपला रिजेक्शन लेवल आहे, त्या लेवलपर्यंत जाईल तो कंटिन्यूअस. ओके ही एक सिच्युएशन असते, ही एक लेवल्स असतात, हे प्रिडिक्ट करणं जमलं पाहिजे आपल्याला. ओके बघा सपोर्ट वरनं बाउन्स बॅक घेईल असा एक्सपेक्टेशन होतो आणि सेम तशीच गोष्ट झालेली आहे बघा. ओके 520 पर्यंत आपला रेजिस्टन्स आहे, त्या लेवलपर्यंत मार्केट परत एकदा जाऊ शकतं. आता हे खूपच असं किचकट होतं, बट ठीक आहे ना. आता काय कर आपण, कसं आहे मग हे जर लावलं नाही ना मी तर मग मलाच नाही कळणार की मार्केट कुठं चाललंय. आता काही लोकांचा प्रश्न असतो असा की सर हे ग्राफ क्लीन ठेवा तुम्ही, क्लीन क्लीन ग्राफ ठेवा. ओके असं मोकळा ग्राफ ठेवा, असं ठेवलं तर मलाच काही कळणार नाही ना मग याच्यातलं. आलं की नाही लक्षात. तरी पण थोडासा प्रयत्न करूयात आपण क्लीन ग्राफ ठेवण्याचा. ओके हे जे प्रिडिक्शन आहे ते मी मांडून द्यायचे प्रयत्न केले. हे बघा ट्रेंड लाईनला ब्रेक केलंय त्याने आता, ट्रेंड लाईन ब्रेक केली म्हणून मार्केट वर चाललं. ओके गेलं शार्पली वर, अजून 511-500चा हा रिजेक्शन आहे, याच्या वर जर सस्टेन केले तर अजून एक एंट्री घेऊयात कॉल साईडची, म्हणजे परत तो वर जाईल. किती रुपये सस्टेन करतो आता प्रीमियम आपला? 51 रुपये. बुक करा ज्यांचे ज्यांचे असतील प्रॉफिट्स, किंवा तुम्ही वाट बघू शकता 520 पर्यंत जाण्याचं मार्केट, आणि जाईल. त्या प्रेशरनी मार्केट निघालेला आहे. इवन बँक निफ्टी सुद्धा स्ट्रॉंग सपोर्ट देत आहे बघा. ओके बँक निफ्टीमध्ये एंट्री केली नाही आहे मी, निफ्टीमध्येच एंट्री केली आहे. बघा शार्पली वर जाणार हा रेजिस्टन्स आहे आपला 44,750, या लेवलपर्यंत तरी ॲटलीस्ट टच करणार. ओके कारण प्रेशर तसं त्याच लेवलपासून प्रेशर उगवलेलं आहे. 15 मिनटाच्या टाईम फ्रेममध्ये बघितलं तरी सुद्धा एक चांगल्या पद्धतीने असा मॉर्निंग स्टार बघायला मिळाला, म्हणजे आता इथून दिवसभर मार्केट या लेवलला कधी येण्याचे चान्सेस नाही आहेत. 44,500 खूप स्ट्रॉंगली सपोर्ट आहे, तिथून कंटिन्युअसली वर जाईल. 45,200 पर्यंतच्या लेवल आहेत. ओके अशा पद्धतीने जर बघायला गेलो तर परत एकदा या छोट्या ट्रेंड लाईनमधनं बाहेर पडतोय मार्केट परत एकदा, पण त्याच रिजेक्शनच्या लेवलमध्ये आहे. बँक निफ्टीमध्ये निफ्टीने ऑलरेडी क्रॉस केलेली आहे लेवल ती, बट प्रीमियम आपला सस्टेन करतोय, वाढवत नाही एवढा शार्पली. ओके प्रीमियम मला वाटतं 51-52 तिथे सस्टेन करतोय. ऑलमोस्ट बुक केलं आहे मित्रांनो मी, मोठ्यापैकी प्रॉफिट. ओके काहीच हे नाही आहे.
पण बुक केलाय ग्रुपवरती टाकतोय बुक प्रॉफिट म्हणून. ₹1000 सस्टेन करते असं. ओके जाऊ द्या. असं असं डुकडुक करतोय साईडवेज मध्ये मार्केट जातंय तर काही जास्त वेळ थांबण्याचा अर्थ नाही उरत त्याच्यामध्ये. ₹51 ₹50 प्रीमियमच नाही वाढवत आहे आता. दोन्ही बाजूच्या एंट्री दिला होत्या पण असं समजू शकता खालची एंट्री आपली फेल गेली. सो हा ग्राफ डिलीट करतोय मी. माझा अशा पद्धतीने व्ह्यू आहे. बघा वर जाईल पण वरच्या लेवलला काय करणार आहे तो दिवसभर सस्टेन करणार आहे. कारण जर बघायला गेलं तर मार्केटने ऑलरेडी 100 पॉईंटचा गॅप अप दिलाय. बरोबर की नाही? अशा छोट्या मोठ्या रिजेक्शनच्या लेवल असणारच आहेत आपल्या. वरच्या साईडचे स्ट्रॉंग रिजेक्शन असतील रेजिस्टन्स असतील दोन्ही याचा व्ह्यू मी नॉर्मली पोस्ट करतो. आपलं काय बोलतात त्याला स्क्रीनशॉट काढून आपल्या ग्रुपवरती पोस्ट करतोय. दोन्ही व्ह्यू असण्याचे चान्सेस आहेत. ओके एक बँक निफ्टीमध्ये पण बघूयात. लेवल्सला फॉलो करत चला मित्रांनो. एक लेवल फॉलो एक ब्रेक केली की दुसरी लेवल, दुसरी लेवल ब्रेक केली की तिसरी. दुसरं काय असतं? काहीच नाही. पण फक्त ते लेवल प्रिडिक्ट करता आलं पाहिजे. त्या लेवलवर ना बाउन्स घेणार आहे का रिजेक्शन देणार आहे हे समजलं पाहिजे आपल्याला. तर तिथून आपण चांगला प्रॉफिट कमवू शकतो. ओके नाहीतर नसतो कमवत आपण प्रॉफिट. आलं लक्षात? तर आपल्याला काय करायचं? एक फिक्स लेवल डायरेक्शन प्रिडिक्ट करायचा प्रयत्न करूयात आपण. चलो हे फाईन निफ्टीमध्ये बघूयात आपण. आणि मोस्टली जेव्हा एंट्री घेताय एकदा एंट्री घेतल्यावरती 5 मिनिटाच्या कॅन्डल बघायच्या सोडून द्या. 15 मिनिटाच्या कॅन्डल बघत चला तुम्ही. म्हणजे ते पेशन्स असतात की नाही टार्गेटपर्यंत थांबण्याचे पेशन्स ते वाढत असतात त्याच्यामुळे. ओके बघा आता सेंटर पॉईंटला आलं आहे. आपल्या डाऊन ट्रेंडच्या सेंटर पॉईंटला आलं आहे. इथे सस्टेन करून बाउन्स बॅक घेतला तर शार्पली बाउन्स बॅक बघायला मिळेल आपल्याला या लेवलपर्यंत. हे बघा ही रिजेक्शनची लेवल आहे इथपर्यंत फाईन निफ्टीमध्ये. पण एवढा बाउन्स येणं पण शक्य वाटत नाही मला. कारण हा बाउन्ससुद्धा अजून 100 पॉईंटचा 150 पॉईंटचा बाउन्स आहे. ऑलरेडी 60 पॉईंट दिलेले आहेत. 200 पॉईंट मार्केट वर जात नसतं. पण ठीक आहे. जसं ते कालची न्यूज आली होती की जे काही वर्ल्ड मार्केटमध्ये घपळे चालले होते तर ते आता व्यवस्थित वर्ल्ड मार्केटसुद्धा आता सस्टेन करत आहेत. वर्ल्ड मार्केटमध्येसुद्धा जे काही पॅनिक फॉलिंगचे सिच्युएशन होतात त्या क्लिअर झाल्यात. तो ती जर पॉझिटिव्ह न्यूज आली तर कंटिन्युअसली वर जाऊ शकतं मार्केट फाईन निफ्टीचं सुद्धा 100 पॉईंट. ओके आणि डाऊन साईडचा सपोर्ट काय? तर हा सपोर्ट आहे 19,700चा. बघा एवढं सिम्पल लेवल आहेत. आपल्याला हेच फॉलो करायचं आहे. आता काय वेगळी गोष्ट आहे? काहीच नाही. फक्त आपण घाबरतो काय की आपण एंट्रीज घाबरत असतो. एंट्रीजला घाबरत असतो. हां जेव्हा एंट्री घेतो ना तेव्हा खूप घाबरत असतो की बाबा काय होईल, कसं होईल, जाईल का नाही जाईल का. त्या क्वेश्चनवरती आन्सर फक्त एकच आहे. ते म्हणजे मार्केट जात असतं त्या डायरेक्शननी. फक्त तुमची काय होत असते? घाई, गडबड, सिच्युएशन, सायकोलॉजी या गोष्टी खूप मॅटर करतात. सायकोलॉजी जर व्यवस्थित डेव्हलप नसेल तुमची तुम्ही जास्त मोठा प्रॉफिट पण कमवू शकत नाही. मोठे मोठे लॉसेस होतात. आणि तुम्हाला डायरेक्शन स्टडी करून पण काही उपयोग नाही. डायरेक्शन माहीत असून स्टडी करून सुद्धा तुम्ही लॉसेसच घेत असतात. सो अशा सिच्युएशनमध्ये फक्त टेक्निकलच नाही तर सायकोलॉजी सुद्धा खूप महत्वाची असते. दोन्ही व्ह्यू दिलेत अप डायरेक्शन डाऊन डायरेक्शन दोन्हीही व्ह्यू. ठीक नाही
जर टेक्निकली बघायला गेलो तर आपला बॉक्स संपत आलेला आहे, 19,521 हाय दिलेला होता मी, त्यापेक्षा वर जाईन याचे चान्सेस थोडे कमीच आहेत, पण ठीक आहे, तरी काही हरकत नाही आहे. जो व्ह्यू दिला दिलाय. बँक निफ्टीमध्ये पण जर डेली वीकली व्ह्यूवरती बघितलं तर आपल्या सपोर्ट लेवलच्या वरतीच आहे, अजून सुद्धा सस्टेन करते मार्केट, तो इथे घाबरण्याची अजून तरी काहीच गरज नाही आहे. ओके, चान्सेस म्हणू शकतो वरच जाण्याचे चान्सेस आहेत असं म्हणू शकतो आपण मार्केटमध्ये. येस, आणि स्ट्रॉंग असं खालच्या साईडला आपल्याला हॅमर पण बघायला मिळाला, असं नाही की पॅटर्न वगैरे नाही बघायला मिळाला, पॅटर्न सुद्धा बघायला मिळाला. मी सपोर्टिंग लेवल ही अशी लावू शकतो खालच्या बाजूची. येस, वरची रिजेक्शन लेवल आहे 84,870 पर्यंतची, त्या लेवलवर मार्केट एक शार्पली बाउन्स घेऊ शकतं. ओके, फक्त पेशन्स ठेवावे लागतात, पेशन्स शिवाय काही नाही आहे. बघा, बँक निफ्टीने जरासं रिजेक्शन घेतलं लगेच गडबडलो, असं नको व्हायला बिलकुलच. ओके, तर त्याच्यामुळे बिलकुलच अशा गोष्टी सिच्युएशन व्हायला नको आहे. जास्त इंडिकेटर लावत बसत नाही आपण, जास्त इंडिकेटर पण फॉलो नाही करत. हे सगळे टूल्स आहेत मित्रांनो, जे काही मी लावतोय ते टूल्स आहेत, कुठलाही इंडिकेटर नाही येतो. ओके, आता इथून एक छोटा मोठा अप ट्रेंड चालू झालेला आहे, बघा करा फॉलो. मार्केट ट्रेंडला फॉलो करतच वर जातं, ट्रेंड तोडला की खाली पडतं, ट्रेंडला सस्टेन केलं तर परत वर जातं, बरोबर का नाही? काय वेगळं आहे का याच्यात? काहीच नाही, फक्त आपलं सायकोलॉजी मॅटर करते, कॅपिटल किती वापरता तुम्ही ते पण मॅटर करते. म्हणजे तुम्ही यस सर, यस बरोबर, 50 ला एक्झिट, मी पण 50 लाच एक्झिट झालोय, 50, 48, 50 तिथेच सस्टेन करते. यस सर, यस. स्क्रीनशॉट आले नाही कुणाचे? काय प्रॉफिट नाही झाला का कुणाला? स्क्रीनशॉट पाठवत चला, प्रॉफिट झाला असेल तर स्क्रीनशॉट पाठवत चला. अजून कुणाचे स्क्रीनशॉट नाही आले म्हणजे कोणीच प्रॉफिट नाही कमवलं असं आहे का? KN11 सर नाही पाठवलं तुम्ही स्क्रीनशॉट. ओके, अजून कोण घेतली होती एंट्री? आनंद सरांची एंट्री सुटली आहे, जाऊ द्यात, काही हरकत नाही. गुड मॉर्निंग दळवी सर, गुड मॉर्निंग विशाल सर, गुड मॉर्निंग. कोण कोण आहेत सोबत आपल्या? मोहन सर, गुड मॉर्निंग. मोहन सरांनी थोडीशी लेट प्रिडिक्शन बघितलं तुम्ही, चला ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही, नेक्स्ट टाईमला आपण परफेक्ट एंट्री करूयात, उद्याही परफेक्ट एंट्री करायचा प्रयत्न करूयात. बघा, कालची तर शार्पली 20 पॉईंटची एंट्री होती आणि शार्प टू शार्प टार्गेटपर्यंत गेलं. मी सांगताना तुम्हाला सांगत असतो बघा की थोडी छोटी मोठी एंट्री असते, हे पुट साईडची सुद्धा दिली असती मी एंट्री, बट दोनच कॅन्डलनी फॉल दिला ना त्या लेवलपर्यंत आणलं, तर मग उगाच कशाला रिस्क घ्यायची आहे तिथून, अशी गोष्ट होती. आता बघा, टोटल साईडवेच्या झोनमध्ये काहीच नका करू, इथे सिम्पली एक रेक्टॅंगल बॉक्स टाकायचा आहे आपल्याला. हे बघा, हा बॉक्स टाकतोय मी, याला म्हणतात आपला ब्ल्यू झोन. या झोनमध्ये जोपर्यंत मार्केट आहे एक झोप काढायची डायरेक्टली आपण, आलं की नाही लक्षात? जोपर्यंत हा बॉक्स तोडत नाही वर किंवा खाली, झोप काढायची एक निवांत, काही टेन्शन घ्यायचं नाही आहे, आलं लक्षात? सिम्पल आणि अशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात इकडे. चलो, हा एक सपोर्ट आहे माझा, वरचं रिजेक्शन पण मी कमी करतो, त्याला रिजेक्शनची लेवल खालीच आणून ठेवतो, हे डिलीट करून टाकतो सगळं. ओके, आता एक सिम्पल पद्धतीने तुम्हाला ट्रेड बघायला मिळेल. प्राईस ॲक्शन वाटलं तर रिमूव्ह करावे लागतील मला, काहीच हरकत नाही आहे. हा ट्रेंड पण मी ट्रेंड तोडून टाकतो, सोडून टाकतो हा ट्रेंड पण मी. ओके, सिम्पली असा या ट्रेंडचा ब्रेकआउट मिळाला, वरच्या साईडला सस्टेन करतो आहे ट्रेंड पण, हा ब्रेकआउट मिळाला, बट परत एकदा या ट्रेंड लाईनमध्ये आलं तरीपर्यंत परत डाऊन साईडला येऊ शकतं, चान्सेस आहेत अशा पद्धतीचे. बट नाही, त्यांनी तिथून बाउन्स घेतलं आहे. आपल्या लाईनच्या वर निघलेलं, तसं हळूहळू ही लाईन पण इथे येऊन टच करेल, सो इथे काही वेळ साईडवेजच घालेल. जेव्हा असं इनसाईडचे कॅन्डल बनतात ना, तेव्हाच मार्केट साईडवेज जात असतं, सो इनसाईड कॅन्डल आपल्याला अवॉइड करायच्या आहेत बिलकुल.
सेमच बँक निफ्टीमध्ये पण काहीच करण्याची गरज नाही. स्ट्रॉंग सपोर्ट लावून दिला आहे, रेजिस्टन्स लेवल पण लावून दिली, आपण प्रिडिक्ट करायचा प्रयत्न केला आहे, काम संपलेलं आहे आपलं, कामच झालेलं आहे. स्ट्रॉंग सपोर्ट 44,500 आणि वरच्या साईडला रिजेक्शन 750. एक वेळा रिजेक्शन ब्रेक करू शकतं वरच्या साईडचा, रेजिस्टन्स ब्रेक करून सस्टेन करून बाउन्स बॅक परत एकदा घेऊ शकतं, बट सपोर्ट करे परत येण्याचे चान्सेस थोडे कमीच आहेत. कारण तुम्हाला सांगितलं तसं मॉर्निंग स्टार जेव्हा मिळतो तर ते घर वापसी जे असते परत रिवर्स येण्याची, ते चान्सेस थोडेसे कमी झालेले असतात. मार्केट रिवर्स फिरण्याचे चान्सेस थोडेसे कमी झालेले असतात. ओके, टोटल साईडवेजचा झोन आहे. आता तुमचाही काय व्ह्यू वाटतो कमेंट करत चला मला, काही पॅटर्न मिळाला का, काही गोष्टी आहे का नाही. इवन चलो आता स्टॉक तर हे निफ्टी बँक निफ्टी तर साईडवेज चालली, मग स्टॉकमध्ये शोधूयात आपण काय मुवमेंट भेटेल का कुठल्या. सॉरी, हिंदाल्को बघूयात आपण, परत एकदा डाऊन साईडला येण्याचा प्रयत्न केला हिंदाल्कोनी. चलो, प्लस माइनस आलंच राहते, अशा गोष्टी होतच राहणार. अख्खा परत रिवर्स फिरण्याचे चान्सेस तरीसुद्धा 3 पॉईंटनी प्लसमध्येच आहे. एक्सिट कंपनी चांगला चाललाय. निफ्टी बँक एक ट्रेंड लाईनला फॉलो करते बघा. ॲक्सिस बँकमध्ये बघूयात काय वाटतं. सुरेंद्र सर, स्टॉक वगैरे असेल सांगा. डेक्सॉन इंट्राडे व्ह्यू. ओके, डेक्सॉनचा इंट्राडे व्ह्यू बघूयात आपण. लाईक करा, जे नवीन आले असतील लाईक करा. डेक्सॉनचा एक इंट्राडेचा व्ह्यू बघूयात आपण. बघा, ओपन झाल्या गेलं, शार्पली वर गेलं, ते ऑलरेडी आता 300 पॉईंटचा प्लसमध्ये आहे. बघा, 300 पॉईंट प्लसमध्ये आहे. वरच्या साईडला एक रिजेक्शन होता आपलं 4672, त्याच्यापेक्षाही वर गेलं आहे. ओके, हे बघा, त्याच्यापेक्षाही वर गेलेलं आहे मार्केट, जे काय आपलं रिजेक्शन झोन होती. आता जो रिजेक्शन होता तो काय होणार, आपला रजिस्टन होता तो सपोर्ट बनणार आहे. ओके, तो इथे सपोर्टला सपोर्ट घेऊन परत एकदा वरच जाण्याचे चान्सेस आहेत, असा एक व्ह्यू. दिसून येत आहे. समजलं सर? ओके, अजून काही शंका? असा हा सपोर्ट पण बनू शकतो, आणि जर हा ब्रेक केला तर समजून जा हा रिजेक्शन आहे, रेजिस्टन्स आहे, दोन्ही गोष्टी प्रिडिक्ट होऊन जातील तुमच्या. वेट अँड वॉच करा, डे हाय क्रॉस केलं की कॉलसाठी एंट्री,
आणि अशा पद्धतीने हा लो ब्रेक केला तर मग खालच्या साइडला पुट साइडला एंट्री होऊ शकते. एवढा सोपा असा सिंपल व्ह्यू आहे आणि आत्ता सध्या हा साइडवेजच्या झोन मध्ये आहे असं म्हणू शकता तुम्ही. ओके, जर खालच्या साइडला ब्रेक केला तर डाऊन साइडला एंट्री, अप साइडला एंट्री केलं तर अप साइडला, पण मोस्ट ऑफ द अपच जाण्याचे व्ह्यू आहेत, चान्सेस आहेत, कारण हे जे प्रेशर आहे बाहेरचं खूप स्ट्रॉंग आहे, साइडवेज असं नेऊन परत एकदा अप साइडलाच मुवमेंट देण्याचे चान्सेस. ओके, अजून कळवा, अजून विचारू शकता तुम्ही. बघा निफ्टी रिवर्स फिरलाय, ट्रेंड लाइन ब्रेक करते परत एकदा. आपला व्ह्यू चेक करूयात आपण निफ्टी बँक निफ्टी मध्ये. फिरला पण एवढाही फिरला नाही की आपण लगेच एंट्री घेईल पुट साइडची. लेवल ब्रेक करू द्या, साइडवेजची लेवल ब्रेक करू द्या, ही वाली लेवल ब्रेक झाली पण एंट्री करूयात पुट साइडला. त्या जस्ट आत्ता कुठे या लाईनला टच केलेला आहे, जेवढं पॉझिटिव्ह हे आहे ना मुवमेंट आहे त्याच्यामुळे टोटल साइडवेज गेलेला आहे. बघा येस, तोडायचा प्रयत्न केला आहे बँक निफ्टी, परत एकदा त्या ट्रेंड लाईनच्या झोनमध्ये तो शार्पली रिजेक्शन येऊ शकतं. आत्ताचं एक ट्रेंड लाईन अशी लावायची असते आपल्याला. बघा सिम्पली उद्यात ब्रेक, वेट अँड वॉच करा, ब्रेक झाली तर ब्रेक झाली नाहीतर नाही, आलं लक्षात? निफ्टीने सुद्धा रिव्हर्सल, साइडवेजच घालवण्याचे चान्सेस दिसून येत आहेत. जोपर्यंत वरचा रेजिस्टन्स तोडत नाही किंवा खालचा रेजिस्टन्स ब्रेक करत नाही तोपर्यंत एंट्री नाही आहे मित्रांनो. अवॉइडच करा ट्रेडिंग, वेट अँड वॉच. नवीन एंट्री तेव्हाच होईल आपली 442 वरच्या साईडला आणि खालच्या साईडला आहे 440 सपोर्ट, तो ब्रेक झाल्यावरतीच. 19,440 ब्रेक झाला तर पुट साईडला, 480 ब्रेक झाला तर कॉल साईडला एंट्री. बस या साईडवेज झोनमध्ये एंट्री करायचा प्रयत्न करू नका. ओके, रिव्हर्सल बाउन्स बॅक बघायला मिळाला आपल्याला, सस्टेन होईल थोडा वेळ हा पूर्ण. डेक्सॉन पण रिव्हर्सलच होतोय, पण डे हाय क्रॉस करू द्या म्हणजे नवीन एंट्री घ्या. आता लगेचच एंट्री नकोय आपल्याला कुठली. डेक्सॉन मध्ये ऑप्शन चालतं का बघूयात आपण.
60% वर गेलाय आता ऑलरेडी. ओके, खूप चांगल्या पद्धतीने सस्टेन करताना दिसत आहे मार्केट. IOC 93 अजूनही सस्टेन. डे टाइम फ्रेम मध्येच बघावे लागतात मोठे मोठे जे हे आहेत ग्राफ आहेत आपले. रिलायन्स पण बघूयात. ITC सस्टेन करत आहे 455. आत्ता कुठं मायनसमध्ये आलेला आहे, डे लो क्रॉस करायचा प्रयत्न केला आहे. 35% डाऊन साईडला येऊ शकतं ITC. ओके, 35% म्हणजे अजून 20 पॉईंट पडू शकतं. पंचावन्न ते 35 म्हणजे 20 पॉईंट अजून फॉल देऊ शकतो मार्केट. डे लो ब्रेक करायचा प्रयत्न करतो ITC मध्ये. कमेंट सांगा मित्रांनो तुम्ही देखील. इट्स इंट्राडे. ओके ओके, इंट्राडे साठी पण चेक केलं आपण, लॉन्ग टर्म साठी पण चेक केलं. अजून काही शेअर्स असतील तुम्हाला चेक करायचे असतील तर कमेंट करा मित्रांनो, कमेंट्स करा. ओके, सो आपण एंट्री घ्यायचा प्रयत्न करूयात, त्या लेवल्स जायचा प्रयत्न करूयात. खूप चांगल्या अशा पद्धतीने सस्टेन करत आहेत मार्केट सध्या साईडवेज झोनमध्येच. बघा टोटल रिव्हर्सल फिरवायचा प्रयत्न केला आहे, थोडं साईडवेज जाईलच इथे या रेंजमध्ये. मग अप साईडलाच ब्रेक करेल असे चान्सेस वाटत आहेत मला. डाऊन साईडला येण्याचे चान्सेस थोडे कमी झालेले आहेत. ओके, डाऊन साईडचे जे चान्सेस आहेत थोडेसे कमी झालेत. परत एका सपोर्ट लेवलला दिसतोय मार्केट. काय भी वाटतो, बँक निफ्टी पोहोचली आपल्या टार्गेट पर्यंत? निफ्टी नाही पोहोचली अजून. जे व्ह्यू असतात फॉलो करत असतं मार्केट बघा, त्या वरती पण सस्टेन केलं तर खूप शार्पली सस्टेन करून बाउन्स बॅक घेऊ. आता हा डाऊन ट्रेंड मी डिलीट करून अप ट्रेंड लावायचा प्रयत्न करतो इथून. यस ओके, या ट्रेंडला फॉलो करू शकते मार्केट. आता काय स्टॉक बद्दल माहिती घ्यायची असेल तर विचारू शकता, कमेंट्स करू शकता.
चौवेचाळीस नऊशेचा पुट शक्यता कमीच वाटत आहेत पुट पी साईडच्या लगेच्या लगेच तरी एक सस्टेन करून बाउन्स बॅकच घेईल जवळपास 45,000 पर्यंत आपला टार्गेट आहे बघा. ओके बघायला गेलं तर हॅमर कन्फर्मेशन परत एकदा झालंय दीडशे 200 पॉईंट प्लस मध्येच आहेत अजून वरच जाण्याचे चान्सेस आहेत. बँक निफ्टी मध्ये बघूयात तसाही रिजेक्शन दिसूनच येत आहे आपल्याला. जोपर्यंत हा व्ह्यू ब्रेक करणार नाही तोपर्यंत हीच लेवल असणार आहे हाच रेजिस्टन्स आणि हाच सपोर्ट. तो बिलकुलच वायबल नका होऊ. प्रॉपर टायमिंगला किंवा सपोर्ट रेजिस्टन्सलाच एंट्री घ्यायचा प्रयत्न करा. उगाच आधीमध्ये एंट्री केलं तर स्टॉप लॉस वाढतात टार्गेट फिक्स ठरत नाही आहेत त्याच्यामुळे जेवढं होईल तेवढं लेवलला जाऊ द्या त्याच्यानंतरच एंट्री घ्यायचा प्रयत्न करा मित्रांनो. ओके माझ्या काही होल्डिंग्स आहेत ते चेक करूयात आपण. ते एंजल्स ऍप्लिकेशन आहे ना चालू इकडे बस काय कुठले कुठले शेअर्स आहेत सांग. सगळे शेअर चेक करूयात आपण त्या सगळ्या शेअर्सची नावं सांग. पोर्टफोलिओमध्ये जा सगळे शेअर्स आपण चेक करूयात. सांग नाव सांग वाच. टाटा मोटर्स टाटा मोटर्स डीव्हीआर. ओके चालतोय बघा टाटा मोटर्स डीव्हीआर आपल्या डायरेक्शननी. अजून थोडंसं टार्गेट आहे बाकी अजून त्याच्यात टाटा मोटर्स डीव्हीआरचं. टाटा मोटर्स डीव्हीआर नंतर दुसरा कुठला टाटा प्रो टाटा पॉवर विप्रो टाटा टाटा डीव्हीआरची बाईंगची किती कितीला बाईंग आहे कितीची बाईंग आहे 400 नाही ही वाली असते 266 ला बाईंग आहे. ओके चांगले 400 गेला आता 150 पॉईंटचा प्रॉफिट. अजून दुसरं सेकंड टाटा पॉवर टाटा पॉवर बघूयात आपण. कितीची बाईंग आहे त्याच्यामध्ये 205 ची बाईंग 234 चांगला चाललेला आहे वर. ओके नेक्स्ट विप्रो विप्रो बघूयात. कितीची बाईंग आहे त्याच्यात 383 ची. ओके नियर बायचा आहे आता तसंच वर घेतोय जातोय तो. चलो ठीक आहे नेक्स्ट इथे अजून विप्रो पण हळूहळू करून वरच जाईल थोडा साईडवेज झोन मध्ये अडकलाय. आयआरसीटीसी आयआरसीटीसी बघूयात. इंडियन रेल्वे हां त्याची बँक कितीची आहे 634 ची. त्याच्यात पण 20-30 पॉईंट प्लस मध्येच अजून. ओके जबरदस्त. एक छोटा कप विथ हँडलचा पॅटर्न सुद्धा मी येतोय बघा इकडे बट अजून झालेला नाहीये तयार.
ब्रेकआउट मिळालं ना तेव्हाच तयार झाले असे म्हणू शकतो पॅटर्न्स. ब्रेकआउट जोपर्यंत होत नाही तोपर्यंत पॅटर्न तयार झाले असं म्हणू शकत नाही आपण. डे टाइम फ्रेममध्ये लावायचा प्रयत्न केला मी. झाले अजून कुठले? ओके डन. चलो साइडवेजचा जोन आहे सर. पी साइडचा तर काही व्ह्यू वाटत नाही आहे म्हणूनच सांगितलं मी. ओके कारण झोन जोपर्यंत ब्रेक करणार नाही तोपर्यंत एंट्री अवॉइड करा. देऊ शकता असं नाही की 10-5 पॉईंटचं 4-5 पॉईंटचं प्रॉफिट देऊ शकतं, बट साइडवेज झोन आहे ना टोटली. शेवटचे 10 मिनिटं अजून काही शंका असतील डाऊट असतील विचारू शकता, नाहीतर आपलं लाईव्ह स्ट्रीमिंग थांबूयात आपण. कॉल घ्या पुट घ्या काही घेतलं तरीही इथे लॉसच होतो साईडवेजच्या झोनमध्ये, त्याच्यामुळे एक प्रॉपर एंट्री आपण एक्झिट केलेली आहे. आता फक्त वेट अँड वॉच करूयात. पाच मिनिटाच्या टाइम फ्रेममध्ये तो खूपच व्हायबल करतं मार्केट. ओके फाईन. निफ्टी निफ्टीमध्ये पण रिजेक्शन, निफ्टीमध्ये सुद्धा एक चांगला शार्प ग्रीन होऊन कॅन्डल परत एकदा खालच्या साईडला. चालेल हीच सिच्युएशन असते मग कॉलवाल्यांना पैसे देत नाही पुटवाल्यांना पैसे देत, त्याच्यामुळे ह्या साईडवेज झोनमध्ये कधी एंट्री करू नका. ओके 480 केल्यावर कॉल साईडला, 440 तोडल्यावरती खाली पुट साईडला एंट्री घ्या, पण या साईडवेजच्या झोनमध्ये एंट्री अवॉइड करा मित्रांनो. यस चलो काय होल्डिंग असतील तुमची तर कमेंट करा म्हणजे आपण ते त्याच्याबद्दल बोलायचा प्रयत्न करूयात. काय आहे का कोणाची होल्डिंग वगैरे? कोण कोण आहेत सोबत आपल्या? व्हिडिओला लाईक करा सगळ्यांनी, लाईक कमी पडत आहेत. बघा अप ट्रेंड सुद्धा फॉलो नाही करत तो, साईडवेजचा झोनमध्ये गेलाय. आलं की नाही लक्षात? म्हणजे एक प्रिडिक्शन करून चालतच नाही, एकच प्रिडिक्शन करून कधीच चालत नाही. आलं की नाही लक्षात? मार्केटमध्ये कसं मल्टी प्रिडिक्शन व्ह्यू असतो, मल्टी प्रिडिक्शन. एचडीएफसी बँक थोडंसं फॉल रिजेक्शनमध्ये दिसते.
ॲक्सिस बँक बघूयात. ॲक्सिस बँक ओपनिंगच वरच्या बाजूला झाली होती. बघूयात 47 ते 37 10 पॉईंटचा त्याने पण डाउनफॉल दिलेला आहे. गॅप अप ओपनिंग झाली होती, बट अख्खाच्या अख्खा जे काही गॅप अप ओपनिंग झाली होती ते भरायचा प्रयत्न केला त्याने, गॅप फिल केलेला आहे पूर्णपणे. बजाज फायनान्स जे काही गॅप अप ओपनिंग झाली होती सगळा गॅप फिल केला आहे, मायनसमध्ये सुद्धा 6 पॉईंट गेलेला आहे. स्टडी पण कोणी करत नाही आजकाल, स्क्रीनशॉट पण स्टडीचे पण स्क्रीनशॉट नाही पाठवलेत कोणी मला. ओके कुठले स्टॉकमध्ये पण काही मुवमेंट दिसून येत नाही, टोटल साईडवेजचे मार्केट आहेत सगळ्याचे सगळे. ICICI बघूयात. मोठ्या अशा एका साईडवेज झोनमध्ये अडकलेला आहे एंजल वनचा स्टॉक. दीपक फर्टिलायझर बघूयात आपण. थोडी चांगली फॉलिंग बघायला मिळाली. कंटिन्युअसली डाऊन ट्रेंड बघायला मिळतोय. अजूनही सेलरचंच प्रेशर दिसत आहे. डीमार्ट, डीमार्टचे शेअर्स घेऊन ठेवायचे आहेत मला. सध्या डाऊन ट्रेंड मध्ये चाललाय डीमार्ट सुद्धा. डीमार्टचं पण डिमांड कमी झालेलं आहे. लॉंग टर्मसाठी चांगले शेअर्स आहेत, घेऊन ठेवू शकतो. पुढच्या 4-5 वर्षात चांगली ग्रोथ बघायला मिळेल त्याच्यामध्ये सुद्धा. कोटक सुद्धा एका साईडवेज झोनमध्येच. आयडीएफसी फर्स्ट बँकने हाय तोडलेला आहे, आतापर्यंत हाय ब्रेक केलेला आहे.
बघूयात काय मुवमेंट बघायला मिळते त्याच्यामध्ये. चलो 11 वाजत आलेले आहेत, एक प्रिडिक्शन करूया शेवटचं. आणि ओके, रिजेक्शनच्याच लेवलला आलेला आहे, हाय ब्रेक केलं पण रिजेक्शनच्या लेवलला आलेला आहे. ओके चलो थांबूयात आपण इकडे. रिवर्सल बाउंस 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 बाउंस. बँक निफ्टीने शाबास, बँक निफ्टीने ब्रेक केलेले आहे लेवल, डे हाय क्रॉस केलेला आहे. बघू शकतो इकडे, बघूयात एखाद सस्टेन करते का कॅन्डल, मग घेऊयात कॉल साईडची एंट्री. निफ्टीने अजून लेवल ब्रेक केली नाही आपली 480 ची, तो ब्रेक करायची वॉट बघा. ओके, जे काही नवीन अपडेट असतील मी व्हॉट्सअपला पाठवतोच, अजून ब्रेक झालेला नाही येतो, त्यामुळे घाई गडबड नको आहे. ओके BPCL पाहायचं आहे. ओके BPCLचं बघूयात. BPCL अजूनही आपल्या अंडर टार्गेटमध्येच आहे, टार्गेट कम्प्लीट झालेलं नाही आहे त्याचं. खूप चांगलं वर गेलं होतं 400 पर्यंत, परत एकदा रिजेक्शन बघायला मिळालं, बट हळूहळू जाईल तो वर. आपलं टार्गेट आहे जवळपास, इथे बघू शकतो 421 पर्यंतचं, त्या रेंजपर्यंत जाईल. मध्येच कुठेतरी रिजेक्शन घेतलं बघा 400 वरून त्याने, बट आहे टार्गेट 420 पर्यंतचं, तर नक्कीच जाईल तो त्या लेवलपर्यंत. ओके, थोडंसं खाली रिटेस्ट करायला आलं परत एकदा. अशा सिच्युएशनमध्ये परत एकदा तुम्ही शेअर्स बाय करू शकता, बट लगेच बाय नका करू, प्रॉपर आपला 350 नियर बाय येऊ द्या सपोर्टला, तिथे परत अजून शेअर्स बाय करा, म्हणजे अजून तो वर जाईल. ओके, अशा पद्धतीने लेवल सिच्युएशन आलेले आहेत. आजसुद्धा मायनसमध्येच 2 रुपयाने. ओके चलो थांबूयात आजचं सेशन आपलं. थँक्यू थँक्यू ऑल ऑफ यू. थँक्यू ऑल ऑफ यू. चलो भेटूयात उद्या आपण, उद्या म्हणजे डायरेक्ट सोमवारी भेटूयात. आत्ता सोमवारी जे काय असेल ते, आत्ता लाईव्ह मार्केटला अपडेट भेटलं तर कळूयात.